एकदम खड़े। नमस्कार, एस आर तड़का रेसिपी धार्मिक व आध्यात्मिक चैनल मध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला दहन त्रयोदशीच्या दिवसाची काही माहिती देणार आहे। दहन त्रयोदशी म्हणजे दिवाळीतल्या काळातला शुभ दिवस। याच दिवस समुद्र मंथनाच्या वेळी धन्वंतरीचा पृथ्वीवर जन्म झाला। धन्वंतरी देवता हातात अमृताचा कलश घेऊन पृथ्वीवर आली होती, म्हणून या दिवशी धनाची पूजा केली जाते। याच दिवशी दक्षिण दिशेकडे दिवा लावून दीपदानही केले जाते, म्हणजेच काल मृत्यूचे भय नष्ट होते। या दिवशी सोने चांदी तांबे पित्तळ यांची खरेदी करणे सुद्धा शुभ असते। लक्ष्मी पूजनासाठी गणपती बाप्पा व लक्ष्मी देवी यांची प्रतिमा खरेदी करायची असते, ती याच धन त्रयोदशी दिवशीच खरेदी करावी। आधी जरी तुम्ही मूर्ती खरेदी केली असेल तर त्या दिवशी त्या मूर्तीची स्थापना करून पूजा करावी। यामुळे आपल्या घरात सुख समाधान ऐश्वर प्राप्त होते। या दिवशी खरेदी करणे शुभ असते। प्रत्येक व्यक्ती सोने चांदी खरेदी करणे प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करणे शक्य नसते, म्हणून या दिवशी अशा वस्तू खरेदी करा की धनलक्ष्मी माताची आपल्यावर कृपा होईल। चला तर मग पाहूया की या दिवशी आपण कोणत्या वस्तू खरेदी करावी व धन त्रयोदशी दिवशी आपण मी काही उपाय सांगत आहेत, तेही उपाय तुम्ही करून बघा। पहिला आहे झाडू। धनतेरसच्या दिवशी आपण झाडूची खरेदी करावी। जर तुमचा झाडू असला तरी झाडू तुम्ही खरेदी अवश्य करा व धनतेरसच्या दिवशी आपण त्याची पूजा करावी। पूजा आपण ह्या पद्धतीने करावी। धनतेरसच्या दिवशी संध्याकाळी या झाडूची पूजा करावी। त्या झाडूला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहव्यात प्रसाद दाखवून नमस्कार करावा। धनतेरसच्या दिवशी पूजनात शुद्ध तुपाचा दिवा लावावा। या दिवशी पूजेत धनतेरसच्या पूजेत कुबेर महाराजांचा फोटो किंवा मूर्ती खरेदी करणे शुभ असते। धन त्रयोदशीच्या दिवशी कुबेर महाराजांच्या फोटोला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहवीत व त्याची मनोभावी पूजा करावी। तसेच धनतेरसच्या दिवशी औषधांची खरेदी करावी। त्यासाठी एका मेडिकलमध्ये जावे आणि काही औषधे खरेदी करावी। ह्या औषधांची एखाद्या गरीब व्यक्तीला त्या औषधांची गरज असावी अशा व्यक्तीला औषधं द्यावी। अशी औषधे दिल्यास आरोग्याविषयी लाभ मिळतात। जर एखादी व्यक्ती आजाराने जास्त आजार असेल तर काही केल्याने त्याला गुणच येत नसेल तर ह्या धनतेरसच्या दिवशी तांब्याचा तांब्या म्हणजेच अमृत कलश घ्यावा। त्यात आपली रोजची खाण्याची औषधे टाकावीत व त्यातून काढून काढून ती औषधं सेवन करावी, म्हणजे त्या आजारास बरे वाटण्यास सुरुवात। धनतेरसच्या दिवशी हा उपाय नक्की करा की एक कुलूप व चावी खरेदी करावी व धनतेरसच्या दिवशी एखाद्या विष्णूच्या मंदिरात जाऊन त्या कुलपाला चावी लावून ते कुलूप तेथेच ठेवून द्यावी। चावी लावल्यानंतर पुन्हा ते कुलूप उघडू नये व हळूवारपणे चावी देवळात ठेवून गुपचूप घरी यावी। घरी येताना माघारी देवळाकडे पाहू नये व घरी यावे। मंदिरात कोणी एखादी व्यक्ती जर गेली असेल व त्या कुलपाला हात लावून ते किल्लीने ते कुलूप उघडले तर तेव्हा तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडतील। त्यावेळेस तुमच्या कामातील अडचणी व संकटे बाधा दूर होतील। हा उपाय अतिशय सोपा आहे व स्वस्त आहे व खूप प्रभावी आहे। तो या धनतेरसच्या दिवशी तुम्ही करून बघा। धनतेरसच्या दिवशी घरात भरपूर अन्नधान्य आणणे शुभ असते। या दिवशी तांदळाची खरेदी अवश्य करावी व भरपूर तांदूळ विकत आणावे व घरात भरून ठेवावे। या दिवशी स्त्री यंत्राची व गुरु यंत्राची खरेदी करणे शुभ असते। आपल्या गुरुजनांची व ज्येष्ठ जनांचा धनतेरसच्या दिवशी आशीर्वाद घ्यावा। तांब्या पितळेची भांडी खरेदी करणे हे अतिशय शुभ असते। जर देव घरात घंटा दिवा समई असे काही खरेदी करायचे असेल तर तुम्ही या धनतेरसच्या दिवशी नक्की खरेदी करा। लक्ष्मी पूजनासाठी चांदीचा रुपया
खरेदी करणार असाल तर तोही तुम्ही धनतेरसच्या दिवशीच खरेदी करावा. चांदीचा कमरेचा छल्ला म्हणजेच काटा, ज्यात आपण आपल्या घराच्या व तिजोरीच्या किल्ल्या चाव्या त्यात ठेवतो, याची खरेदी तुम्ही धनतेरसच्या दिवशीच करावी. या सर्वांची खरेदी धनतेरसच्या दिवशी खरेदी करून त्याची पूजा संध्याकाळी करावी व दुसऱ्या दिवसापासून ह्या सर्व वस्तू तुम्ही वापरण्यात घ्याव्यात. धनतेरसच्या दिवशी व्यापारी वह्यांची खरेदी करणे हे शुभ मानले जाते. ही खरेदी धनतेरसच्या दिवशीच करावी. तसेच घरात पैशासाठी गल्ला घेणार असाल म्हणजेच मनी बॉक्स खरेदी करणार असाल तर तोही तुम्ही धनतेरसच्या दिवशीच करावा. धनतेरसच्या दिवशी तुम्ही तो खरेदी करावा म्हणजे त्यात भरपूर पैसा जमा होईल व बरकत राहील. धनतेरसच्या दिवशी ज्या नवीन वस्तूंची खरेदी करणे शक्य आहे त्या वस्तूंचीच तुम्ही खरेदी करावी. मोबाईल, गाडी, लॉकर या वस्तूंची खरेदी सुद्धा तुम्ही धनतेरसच्या दिवशी तुम्ही करू शकता. म्हणजेच हजारो लाखो पटीने वाढ होईल. धनतेरसच्या दिवशी थोडे तांदूळ घेऊन त्यांना हळदी कुंकू लावून ते पिवळे करावेत. त्यात पिवळी मोहरी टाकावी व पिवळ्या वस्त्रात पिवळ्या दोऱ्याने ते काटोळे बांधावेत आणि धनतेरसच्या दिवशी त्याची पूजा करावी. पूजा झाल्यानंतर रात्री 9 पुढे ती केलेले पूजेचे गाठोडे तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवावेत. त्याच्या आधी तिजोरी ही पूर्ण स्वच्छ करावीत. त्यात काय गेल्या वर्षाची धनतेरसची पूजनेचे साहित्य जरा असेल तर ते काढून बाजूला काढून ठेवावेत व त्या पिवळ्या तांदळाचे गाठोडे जे तुम्ही धनतेरसच्या दिवशी पुजलेले आहे ते तुम्ही रात्री त्या तिजोरीत ठेवावे व हे गाठोडे असेच पुढल्या धनतेरसच्या दिवसापर्यंत असेच तिजोरीत ठेवून द्यावे म्हणजे तुमच्या तिजोरीत भरभराट राहील. धनतेरसच्या दिवशी 2 उसांची खरेदी करावी म्हणजेच उसापासून साखर बनते व साखर मुळात गोड असते. साखरेमुळे गोडवा तयार होतो. तसाच गोडवा आपल्या जीवनात संसारात येण्यासाठी 2 धनतेरसच्या दिवशी जरूर खरेदी करावी. सोने, चांदी, हिरे, माणिक, मोती हे जे काही शक्य असेल त्याची खरेदी या धनतेरसच्या दिवशी तुम्ही करावी. तांब्या, पितळाचा दिवे खरेदी तुम्ही पण या दिवशीच नक्की करावी. या दिवशी म्हणजे तुमच्या घरात वर्षभर काही ना काही नवीन वस्तू तुम्ही घेत जातात व तुमच्या धनाचा वर्षाव होत राहील. धनतेरसच्या दिवशी संध्याकाळी संपूर्ण घर प्रकाशमय असावे. प्रत्येक कोपरा हा प्रकाशमय असावा. संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत तरी रात्री 3 तास तरी संपूर्ण घरात दिवे लावून ठेवावेत. दारात दिवे लावावे, छतावर आकाशकंदी लावावा, देवघरात दिवा व अगरबत्ती लावावी, धूप निरंजन लावावे, सुंदरसे भजन लावावे, त्या दिवशी खीर बनवावी, गुळ व धने पूजनात ठेवावेत. अशा प्रकारे प्रसन्न मनाने धनतेरसच्या दिवशी तुम्ही पूजा करावी व सांगितलेल्या वस्तूंची एकत्रित वस्तूंची खरेदी करावी. अशा वस्तूंची खरेदी केल्याने आपल्या संसारात धन संपदा मध्ये वाढ होईल व आपले आयुष्य सुख समाधानात चालेल. धनतेरसच्या दिवशी एखादी वस्तूची खरेदी करा व आपले घर भरभराटीने भरून जावो हीच इच्छा. तर सांगितलेल्या वस्तूपैकी एकतर वस्तूंची खरेदी अवश्य करा व सांगितलेले उपायापैकी उपाय करा म्हणजे आपल्याला नक्कीच त्याचा अनुभव मिळेल. तर हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.